स्वामीनिष्ठ मुंगूस. एका गावात एक शेतकरी आपली बायको आणि तान्ह्या मुलासह राहत होता. एक दिवस काम संपून घरी परत येताना त्याने आपल्याबरोबर एक लहानस मुंगूस घरी आणलं. त्याने आपल्या बायकोला सांगितलं की आपल्या मुलाबरोबर आपण हे मुंगूसही पाळूया. एक दिवस शेतकऱ्याची बायको आपल्या बाळाला पाळण्यात झोपून बाजारात जायला निघाली. तिने त्या मुंगूसाला आपल्या बाळावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि ती नवऱ्याला सांगून बाजारात निघून गेली. लवकरच ती बाजारातून टोपली भरून सामान भाज्या घेऊन परतली. घरच्या अंगणात बघते तो काय मुंगूस बसलेलं होतं आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं. त्याबरोबर ती किंचाळली. अगं बाई, रक्त? तू माझ्या मुलाला ठार मारलंस? तिने सर्व शक्तीनिशी मुंगूसाला मारलं आणि धावत आत मुलाला बघायला गेली. आत मुलगा शांतपणे पाळण्यात झोपला होता आणि पाळण्याखाली जमिनीवर एक साप रक्तात मरून पडला होता. तेव्हा तिला कळलं की मुंगूसानी सापाला मारून तिच्या बाळाला वाचवलं होतं आणि ते रक्त सापाचं होतं. ती बाहेर येऊन मुंगूसाला म्हणाली, तू सापाला मारून माझ्या मुलाला वाचवलंस. पण मुंगूसाला काही ऐकू गेलं नाही, कारण ते बिचारं मरून गेलं होतं. शेतकऱ्याची बायको पश्चात्तापानं रडत बसली. अविचारानं कोणताही निर्णय घेऊ नये.